नमस्कार, मी सौ दीपाली राजू पवार, स्नेहनगर, चंद्रपूर। नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझे गुरु परम संत ठाकर सिंहजी महाराज, परम संत बलजीत सिंहजी महाराज यांना माझा त्रिवार प्रणाम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमावृतान्। शंकर, शंक म्हणजे आनंद, र म्हणजे करणारा, देणारा, जो आपल्याला सदा आनंदाचं दान करीत असतो तो शंकर। हा भोलानाथ खरच भोळा आहे, भक्तांना लवकर पावतो आणि आपल्या मनोकामना त्वरित पूर्ण करतो असा हा आशुतोष, महादेव, महेश्वर, नीलकंठ, सदाशिव, बम हा याचा बीज मंत्र आहे, म्हणूनच आपण बम बम बोले असं म्हणतो। भगवान शंकराला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे। सगळ्यांना हे ठाऊक असेल, भोलानाथाला बेल व्हायचे हा संस्कार आपल्यावर झालाच आहे। बेलाच्या झाडाला काटा असतो, तो शक्ती देवीचे प्रतीक आहे, फांद्या वेदांचे, आणि बेलाच्या झाडाचे मूळ म्हणजे रुद्र प्रत्यक्ष भगवानाचे प्रतीक आहे। बेलाचे धार्मिक महत्व आहेच, पण ते औषधी युक्त पण आहे। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती कोणी लिहिली असेल बरे? ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे। चला तर आपण आज या आरतीचा अर्थ बघूया। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, ब्रह्मांडातील ग्रहता आणि आकाश मालांच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये डोलत आहे। विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून तुझा कंठ काळा निळा झालेला आहे। तुझ्या तिन्ही नेत्रातून भयानक ज्वाला बाहेर पडत आहे। लावण्य सुंदर मस्तकी बाळा, अतिशय सुंदर लावण्यवती स्त्री म्हणजे गंगा तुझ्या मस्तकावर आहे। तेथुनिया जल वाहे निर्मळ जुजुळा, तिथूनच निर्मळ अशा गंगा जलांचा झरा वाहतो आहे। जय देव जय देव जय श्री शंकरा, हे शंकरा तुझा जय जयकार असो। आरतीयो वाळू तुझ कर्पूर गौरा, कापरासारख्या पांढरा शुभ्र म्हणजेच गौर वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो। कर्पूर गौरा भोळा नेमी विशाळा, हे कर्पूर गौरा, हे शंकरा तू भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहे। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, पार्वती ही तुझी अर्धांगिनी आहे आणि तुझ्या गळ्यात फुलांच्या माळा आहे। विभूतीचे उदण चितकंठ निळा, हे शंकरा तू संपूर्ण अंगाला चिता भस्म लावले आहे। विष प्राशनाने तुझा कंठ काळा निळा झालेला आहे। ऐसा शंकर शोभे उम्मा वेलाळा, जय देव जय देव जय श्री शंकरा, हे प्रभु, हे शंकरा तुझे पार्वतीवर अत्यंत प्रेम आहे, ती उमा तुला शोभून दिसते। देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलहलते उठिले। देव आणि दैत्य यांनी जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून हलाहल विष बाहेर पडले। तेत्वा आसुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय श्री शंकरा, समुद्र मंथनात निघालेले विष तू असुरी वृत्ती धारण करून प्राशन केले, म्हणून तुझा कंठ निळा झाला आहे। म्हणून तुला नीळकंठ हे नाव तुझे प्रसिद्ध झाले आहे। व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी,
वाघाचे कातडे तू कमरेभोवती गुंडाळले आहे. गळ्यात सर्पमाला धारण केली आहे. सुंदर रूपांचा मदनांचा संहार केला आहे. पंचानन मनमोहन मनमुज सुखकारी पंचमुखी असणाऱ्या मनमोहका मुलीजनांचा आनंद देणाऱ्या शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटी नामाचा जो बीज मंत्र आहे तो म्हणजे श्रीराम. या मंत्राचा तू सतत जप करीत असतो. प्रभुकुल तिलक राम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा. राम नामाच्या सतत जपाने साक्षात राम रूप झालेल्या हे शंकरा रघुकुल तिलका तुला या रामदासाच्या अंतकरणातून नमस्कार असे रामदास स्वामी म्हणतात. पार्वती पर...